शिवस्वराज्याच्या घोडदळाचे सेनापती नेताजी पालकरांची अजूनही अज्ञातवासात असलेली समाधी, त्यांचा मृत्यू झालेल्या गावातील त्यांचे नाव कोरलेला शिलालेख, आणि यातूनच मिळते नेताजी मृत्यूपूर्वी पुन्हा मुस्लिम झाले होते का या सतत उचल खाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर. नेताजींच्या धर्माची साक्ष देणारे हे दगड जेव्हा कागदी पुरावे नसतात तेव्हा दगड कसे बोलतात, काय सांगतात. नमस्कार इतिहास मित्रांनो, नेताजी पालकर शिवछत्रपतींच्या स्वराज्यातील एक जबरदस्त पराक्रमी सेनापती. यांची कर्तबगारी इतकी मोठी की यांना प्रति शिवाजी असे म्हटले जाते. पण याच पराक्रमी स्वराज्यवीर नेताजी पालकरांच्या विषयी एक मोठा समज सर्वत्र पसरलेला आहे, तो असा की शिवरायांनी हिंदू धर्मात घेतलेले नेताजी मृत्यूपूर्वी पुन्हा मुस्लिम झाले होते. हा समज खरा की खोटा हाच आजच्या या भागाचा विषय आहे. नेताजी पालकरांची समाधी आणि त्यांच्या नावाचा शिलालेख या दोन्हीमधून याविषयीचे कोणते सत्य आपल्या समोर येते ते पाहूया. स्वराज्याच्या घोडदळाचे सरनोबत म्हणजे प्रमुख असलेल्या नेताजींचे अनेक पराक्रम, अनेक झंझावाती मोहिमा, त्यांची न्यायनिवाड्यामधील कुशलता, हे सर्वच स्वराज्याला अत्यंत मौल्यवान ठरलेले आहे. तसेच औरंगजेबाने नेताजींना बाटवून मुसलमान केले होते, पण शिवरायांनी त्यांना पुन्हा शुद्ध करून हिंदू धर्मात घेतले, ही तर आपल्या इतिहासातील एक अत्यंत सुप्रसिद्ध अशी घटना आहे. नेताजी पालकरांचे औरंगजेबाच्या पदरी असतानाचे मुस्लिम नाव होते महम्मद कुली खान. शिवरायांच्या कारकिर्दीत स्वराज्याच्या पहिल्या लढाईपासून ते छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत मधली 7 वर्षे वगळता नेताजी पालकरांनी तब्बल 35 वर्षे स्वराज्यासाठी आयुष्य वाहून मोठ्या पराक्रमांसह फार मौल्यवान कामगिरी केलेली आहे. नेताजी पालकरांना त्यांच्या मृत्यूपूर्वीच नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा आणि आसपासची इतर गावे जहागिरी दाखल मिळाली होती. औरंगजेब मेल्यानंतर त्याचा सरदार कमरुद्दीन चीन कुलीज खान उर्फ निजाम उल मुल्क याने स्वतःची स्वतंत्र सत्ता हैदराबाद भागात स्थापन केली होती. हैदराबादची निजामशाही ती हीच. नांदेड जिल्ह्याचा भाग हा या निजामशाहीतच असल्याने नेताजींचे पुत्र नरसोजी आणि कर्णसिंह तामसा येथे या त्या काळच्या निजामशाही मुलखातच वास्तव्याला होते. नेताजी पालकरांचा मृत्यू इसवी सन 1690 नंतर तामसा या गावीच झाल्यामुळे नेताजी पालकरांची समाधी तामसा या गावातच आहे. तामसा गावातील नेताजींची समाधी आणि एक शिलालेख यामधून नेताजी मृत्यूपूर्वी पुन्हा मुसलमान झाले होते का या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर मिळते. आधी आपण नेताजी पालकरांची समाधी पाहूया. नेताजी पालकरांची समाधी असलेले तामसा हे गाव नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात आहे. नांदेड यवतमाळ रस्त्यावर नांदेडपासून 55 किलोमीटर अंतरावर तामसा हे गाव आहे. यवतमाळ ते तामसा हे अंतर 140 किलोमीटर आहे. तामसा गावाच्या पूर्वेकडे दक्षिणोत्तर वाहणारी तामसा नदी आहे. याच तामसा नदीच्या काठी तामसा गावच्या दक्षिणेला नदीच्या पलीकडच्या काठावर एका शेत जमिनीमध्ये नेताजी पालकरांची समाधी आहे. नदीपात्राच्या काठाचा खडा चढ चढून वर गेले की समोरच नेताजी पालकरांची समाधी नजरेला पडते. गेली कित्येक वर्षे ही समाधी एका व्यक्तीच्या खाजगी मालकीच्या शेतामध्ये असल्यामुळे प्रचंड अशा दुरावस्थेत होती. समाधीवर आणि आजूबाजूला अनेक झाडे, काटेरी झुडपे इत्यादी वाढलेली होती. समाधीच्या चौथऱ्याच्या बांधकामातील सर्वात वरचा दगडाचा थर जवळपास नाहीसाच झाला होता. समाधीचे बांधकाम 2 ठिकाणी फुटून त्यातील दगड ढासळून इतस्तत पडलेले होते. समाधीच्या आजूबाजूला झाडी इतकी दाट होती की समाधीला पूर्ण प्रदक्षिणा मारणे देखील शक्य नव्हते. आजही नदीला पाणी आले की पोहूनच समाधीकडे जावे लागते. नेताजी पालकरांच्या समाधीचा चौथरा 20 फूट बाय 25 फूट अशा मापाचा आहे. समाधीच्या चौथऱ्यावर मध्यभागी पूर्वी एक अष्टकोनी घुमटी म्हणजे लहानसे समाधी मंदिर होते, पण काळाच्या ओघात ही घुमटी नष्ट होऊन गेली. दगडी चौथरा बांधून त्यावर शिवपिंड किंवा पादुका स्थापन करणे आणि काही वेळा त्यावरती छोटे मंदिर उभारण्याची परंपरा आपल्याकडे शिवपूर्व काळापासूनच आहे. अशा पद्धतीची समाधी ही हिंदू व्यक्तीचीच असते. मुस्लिम कबरी तुम्ही पाहिल्या असतीलच, त्या आकाराने यापेक्षा खूपच लहान असून जमिनीलगत असलेल्या जेमतेम 6 फूट बाय 4 फूट आकाराच्या बसक्या चौथऱ्यावर पायरीसारखा आकार केलेला असतो आणि वरती कमांदार आकाराचा किंवा सपाट असा
लांबट भाग यावरती असतो. हिंदू समाधी आणि मुस्लिम कबर यांच्या बांधकामामधील हा मूलभूत फरक पाहिला म्हणजे नेताजींची समाधी ही हिंदू पद्धतीचीच आहे हे समजते. नेताजी जर मृत्यूपूर्वी मुस्लिम झालेले असते तर त्यांची मुस्लिम पद्धतीप्रमाणेच कबर बांधली गेली असती. मात्र प्रत्यक्षात जागेवरती नेताजी पालकरांची समाधी हिंदू पद्धतीची आहे हा नेताजी मृत्यूवेळी हिंदूच होते हे सिद्ध करणारा सर्वात महत्वाचा पुरावा आहे. वर्षभरापूर्वी तामसा गावातील इतिहास भक्तांनी सरसेनापती नेताजी पालकर समाधी प्रतिष्ठान या नावाने ट्रस्ट स्थापन करून ही समाधी असलेली अर्धा एकर शेतजमीन विकत घेतली आहे. सेनापती नेताजी पालकरांच्या भरीव स्वराज्य कार्याला शोभेल असे नेताजींचे एक चांगले स्मारक येथे उभारण्यासाठी ट्रस्टने ही जमीन विकत घेतलेली आहे. तामसा गावातील श्री संभाजीराव कल्याणे सर हे या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. मी आता इंजिनियर, इतिहास अभ्यासक आणि समाधी संशोधक अशा तिहेरी नात्याने स्वराज्याच्या या महापराक्रमी सेनापतींच्या समाधी जीर्णोद्धार प्रकल्पात माझे योगदान देत आहे. आता नेताजी पालकरांच्या विषयीचा दुसरा महत्वाचा पुरावा म्हणजे त्यांचे नाव असलेला शिलालेख. तामसा गावातील एका घरासमोर हा शिलालेखाचा मोठा घडीव दगड आहे. मी स्वतः नेताजींच्या समाधीच्या दर्शनासाठी आणि अभ्यासासाठी 2008 पासून 4 वेळा तामसा येथे जाऊन आलो आहे. 4 वर्षापूर्वीच प्रकाशित झालेल्या माझ्या मराठ्यांची धारातीर्थे या पुस्तकात या शिलालेखाचा फोटो मी पहिल्यांदा प्रकाशित केला. हा शिलालेखाचा दगड पूर्वी कुठे होता याबाबत तामसा गावात मी चौकशी केली होती. तेव्हा हा दगड नेताजी पालकरांच्या समाधीच्या कट्ट्यात बसवलेला होता. समाधीच्या कट्ट्याचा काही भाग ढासळला तेव्हा गावातील शिवभक्तांनी हा दगड तेथून आणून गावात ठेवला अशी एक हकीकत मला कळाली. दुसरी हकीकत म्हणजे नेताजी पालकरांनी तामसा गावातीलच एका सत्पुरुषांची समाधी बांधली होती. मुळात हा दगड या समाधी स्थळापाशी होता, नंतर तो तेथून आणून सध्या जिथे दिसतो तिथे ठेवलेला आहे. या दोन्हीमधून एक बाब निश्चित कळते, ती म्हणजे नेताजी पालकरांचा या दगडाशी घनिष्ठ संबंध आहे. कशावरून? तर या दगडावरती नेताजी हे नावच कोरलेले आहे. आता मी या शिलालेखाचे घेतलेले फोटो आणि केलेला व्हिडिओ दोन्हीही पाहूया. मी हा दगड प्रथम पाहिला तेव्हा तो उलटा करून ठेवलेला होता, म्हणजे शिलालेख असलेली बाजू खाली जमिनीकडे तोंड करून ठेवल्याने यावरचा शिलालेख दिसतच नव्हता. या दगडाची मागील बाजूची सुबक घडाई आणि त्याचा चौकोनी आकार पाहून मी हा दगड उलटा केला तेव्हा हा शिलालेख नजरेला पडला. दगड सरळ केल्यानंतर मी अगोदर शिलालेखाचे आहे त्या अवस्थेत फोटो काढले. नंतर पाण्याने हा दगड स्वच्छ धुवून दगड ओला असतानाच काही फोटो काढले आणि सर्वात शेवटी शिलालेखातील अक्षरांच्या मध्ये पाटीवर लिहिण्याची पांढरी पेन्सिल हलक्या हाताने फिरवून शिलालेखावरील अक्षरे आणखी स्पष्ट केली. या शिलालेखावर श्री रामदास चरणा वंदिता चरणात्मज न ताजी असे शब्द आहेत. शिलालेखाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडलेला असल्यामुळे या भागात आणखी काही अक्षरे होती का हे सांगणे आता शक्य नाही, पण शेवटची न ता जी ही अक्षरे स्पष्ट आहेत. न वर द्यायची एक मात्रा मधल्या खड्ड्यामुळे उडाली असावी, तसेच न च्या जागी इथे म असावे असे त्या खड्ड्याच्या काठामुळे आपल्याला वाटते. पण हा दगड नेताजींच्या समाधीचा किंवा त्यांनी बांधलेल्या सत्पुरुषाच्या समाधीजवळचा आहे हे लक्षात घेतले म्हणजे इथे नेताजी हाच शब्द असणार हे स्पष्ट आहे. नेताजींचा मृत्यू तामसा गावात झाल्यामुळे त्यांची समाधी तामसा गावात आहे, त्यामुळे तामसा गावातच असणारा त्यांचे नाव असलेला हा शिलालेख खूपच महत्वाचा आहे. यातून स्पष्ट करणारी बाब म्हणजे मृत्यूवेळी तामसा येथे असताना नेताजी पालकरांचे नाव नेताजीच होते, ते महम्मद कुली खान किंवा इतर मुस्लिम नाव नव्हते हे नक्की आहे. म्हणजेच नेताजी पालकर हे मृत्यूपूर्वी पुन्हा मुस्लिम झालेले नव्हते हेच यातून कळते. तामसा गावातील शिलालेखाचा पूर्ण मजकूर आपल्याला हेच सांगतो. नेताजी पालकरांची तामसा गावालगतची हिंदू पद्धतीची समाधी आणि हा शिलालेख हे दोन्ही याबाबतचे महत्वाचे आणि अस्सल पुरावे आहेत. याबाबत सध्या तरी कुठलेही विरोधी पुरावे उपलब्ध नसल्यामुळे नेताजी हिंदू म्हणूनच मरण पावले हेच सर्वांना मान्य करावे लागते. तरीही जर कुणाकडे नेताजी पालकर हे मृत्यूपूर्वी मुस्लिम झाले होते
असा समकालीन आणि अस्सल पुरावा असेल तर तो त्यांनी जरूर मांडावा। तर मित्रांनो, नेताजी पालकर शिवरायांनी त्यांना हिंदू करून घेतल्यानंतर पुन्हा मृत्यूपूर्वी मुस्लिम झाले होते का, या प्रश्नाचे हे उत्तर आणि त्याचे हे पुरावे आहेत। महापराक्रमी सेनापती नेताजी पालकरांच्या बद्दल फार मोठ्या प्रमाणात पसरलेला नेताजी पालकर मृत्यूपूर्वी पुन्हा मुसलमान झाले होते हा खोटा प्रचार खोडून काढणारी ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा। यामुळेच नेताजी पालकरांची अजूनही दुर्लक्षित आणि अपरिचित असलेली तामसा गावामधील ही समाधी शेकडो हजारो शिवराय भक्तांच्यापर्यंत पोहोचेल। या व्हिडिओतील माहितीवरती कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म।